रहा है मोबाइल सेटिंग और चार्जिंग लेवल। एक आहे तुमचं ब्लूटूथ ॲप्लिकेशन डायरेक्टली चेंज करा, आता आपण डेमॉन्स्ट्रेशन देतो आहे 70%। नमस्कार, मी डॉक्टर विनायक भराडी आणि माझ्याबरोबर आहेत प्रोफेसर संतोष जाधव। बेसिकली तुम्ही जो स्विचर ऑटोमॅटिक स्विचर चार्जर जो इन्व्हेंट केला, थॉट प्रोसेस काय आहे, वर्क कसं? ही थॉट प्रोसेस अशी आहे की आपले जे हे कन्व्हेन्शनल चार्जर्स आहेत नियमितपणे जे मोबाईलमध्ये आपल्या बरोबर येतात, ते चार्जरला आपण कसं असतं की तुम्ही चार्जिंग जेव्हा मोबाईल एखाद्या कुठलीही वस्तू करता आणि नंतर तुम्ही चार्जिंग पण लोक काय करतात की चार्जर काढलं आणि आपल्या कामाला लागतात, पण मोबाईल तसा चार्जर तसाच आपल्याला कनेक्टेड असतो आणि तो चार्जर जरी कुठलाही मोबाईल चार्ज करत नसेल तरी तो एक छोटे विजेची खपत करत असतो, कन्झ्युम करत असतो, ते 0.01 वॉट असेल किंवा 0.01 वॉट असेल तरी एक वॉटच असतं। आणि आपण जर असं पूर्ण भारतामध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रातल्या गावागावात घराघरामध्ये असे चार्जर किती एनर्जी खात असेल, किती वीज खात असेल, आणि सध्या भारतामध्ये हे वीज आपण कोळसा आणि डिझेल जाळून बनवतो मेजॉरिटी, आणि त्याच्यामुळे ग्रीन हाऊस इफेक्ट पण येतात, विजेचं वेस्टेज होतं आहे आणि आपल्या सगळ्यांच्याच खिशाला त्याचा भार सोसावा लागतो आहे। तर ह्याच्यामध्ये की माझं इन्व्हेंटिव्ह स्टेप अशी गेली की असं काय करता आलं तर की चार्जरला कळेल की मोबाईल पूर्ण चार्ज झाला आहे, तर ते आम्ही या सर्किटमध्ये बनवलं आहे। काय केलं आहे थोडक्यात की या चार्जरमध्ये एक पुश बटन लावलेलं आहे जेणेकरून त्या चार्जरला आम्ही सांगू शकतो की आता तुझे काम चालू कर। चार्जरमध्ये एक मायक्रो कंट्रोलर आहे, तो इकडे तुम्ही एक त्याचा प्रोटोटाईप बघू शकता, आणि एक रिले आहे डिस्कनेक्टर रिले। तो रिले काय करेल की चार्जरला मेन्सकडून मेन्स म्हणजे जो प्रमुख सप्लाय आहे आपला त्याच्याकडनंच डिस्कनेक्ट करेल। त्याच्यामुळे कसं होतं आहे की जेव्हा मोबाईल 100% चार्ज झाला आहे, सरांनी ॲप बनवलं आहे, ते ॲप ह्याला सांगतंय की माझं चार्जिंग पूर्ण झालं, आता तू डिस्कनेक्ट कर। जेव्हा कंट्रोलर समजतो की चार्जिंग पूर्ण झालेलं आहे, तो काय करतो की हा रिलेला सांगतो मेन्स डिस्कनेक्ट कर। मेन्स डिस्कनेक्ट केल्यामुळे काय होतं आहे की जरी तुम्ही बटन बंद करायला विसरला तरी चार्जर आपलं एनर्जी कन्झम्पशनच बंद करतो आणि त्याच्यामुळे विजेची बचत होते आपल्याकडे। तर हे 0.1 वॉट जरी असेल तरी पूर्ण आपण जेव्हा सर्व घराघरात अशा प्रकारे जेव्हा चार्जर असतील तेव्हा ती गिगावॉटची बचत असेल। तर हे महत्त्वाचं आहे या चार्जरमध्ये। कॉमन किंवा मार्केटमध्ये अवेलेबल कधीपासून? आता अनेक साऱ्या कंपन्या मेक इन इंडिया करत आहेत, भारत आत्मनिर्भर भारत, आणि भारतामध्ये मोबाईल बनत आहेत आणि मोबाईलचे चार्जर पण भारतामध्ये बनत आहेत। तर ह्या हे सर्किट हे जे ऑटो डिस्कनेक्ट चार्जर आहे तो मोबाईलसाठी पण आहे ॲप्लिकेबल, त्यासाठी इलेक्ट्रिक व्हेकल जे आहेत ते आता अनेक ठिकाणी तुम्ही चार्जिंग स्टेशन बघताय तिकडेही कन्सेप्ट ॲप्लिकेबल आहे। तर दोन गोष्टी याच्यामध्ये वाढतील, ते म्हणजे एक छोटा मायक्रो कंट्रोलर, ब्लूटूथ सेन्सर आणि एक रिले। त्याच्यामुळे कसं होणार आहे की ह्या तीन गोष्टींची लागत जी आहे ना ती चार्जरच्या किमतीच्या तुलनेमध्ये 10-20% आहे। तर चार्जरची किंमत जर बनवण्याची किंमत कंपनीला 500 रुपये असेल तर कंपनी ते 550 रुपयात बनवेल, आणि त्याच्यामुळे कसं होईल की ग्रीन हाऊस इफेक्ट कमी होईल, विजेची बचत होईल आणि सर्व लोकांकडनं जे आपल्या घरी वेस्टेज म्हणजे बचत अननोईंगली, काही लोक नोविंगली पण काही अननोविंगली जे होत आहे वेस्टेज ते वाचेल, आणि भारतामध्ये आपण ज्या इलेक्ट्रिक व्हेकल्स पण येतील त्याच्यामध्ये पुढे जाऊन पॅन इंडिया लेवलला हे जे पूर्ण भारतात काम होईल त्या ठिकाणी बऱ्यापैकी लेवल्समध्ये आपल्याला हे विजेची बचत करता येईल। तर हे एक इन्व्हेंटिव्ह स्टेप याच्यामध्ये आहे की टू सेव्ह एनर्जी, विजेची बचत ॲज कम्पेअर टू द कन्व्हेन्शनल चार्जर्स। आणि ह्या कंपन्यांना फार थोडे सर्किट लावून, तीन जे बेसिक सर्किट आहेत त्याला बनवण्यासाठी काही मोठं तंत्रज्ञान नाही, फक्त ही जोडणी जी केलेली आहे ना ती एक महत्त्वाच्या प्रकारे केलेली आहे, एवढंच आहे। तर कमी 10% फक्त चार्जरच्या किमतीत वाढवणार बस। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।